शेअर बाजारामध्ये निर्देशांकानं 52,000 टप्पा ओलांडलेला आहे आणि हा नवा उच्चांक ठरलेला आहे. पण यावेळच्या शेअर बाजार उसळीला कोविडमुळे अर्थव्यवस्थेला लागलेल्या ग्रहणाची एक किनार आहे. मागच्या 2-3 महिन्यांमध्ये देशाची अर्थव्यवस्था ही निगेटिव्ह ग्रोथमध्ये जाऊनही नवीन वर्षी शेअर बाजार चढतोय. एप्रिल ते जून 2020 या तिमाहीमध्ये भारताचा विकास दर 23.9 तर जुलै ते सप्टेंबर 2020 तो 7.5% होता. अर्थव्यवस्था खाली पण शेअर बाजार वर, हे कसं काय? शेअर बाजारातली ही वाढ टिकणारी आहे का? असे अनेक प्रश्न खरं तर गुंतवणूकदारांना सतावत आहेत. धनाढ्य गुंतवणूकदार तेजीचं वातावरण जाणून बुजून निर्माण करून त्याचा खोटा प्रभाव तर निर्माण करत आहेत का? जर मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय आणि नव्या गुंतवणूकदारांवर भुरळ पाडण्यासाठी करत असतील तर त्याचा फार मोठा धोका हा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या नवगुंतवणूकदारांना आहे. आपण बघतोय की एकूणच शेअर बाजाराचा निर्देशांक हा एकदम वरती गेलेला आहे. पण काही लोक याबाबत एक संशय व्यक्त करत आहेत की एकीकडे जर का विकास दर हा 7% जर असेल तर शेअर बाजाराची ही उसळी ही कायमस्वरूपी असणार आहे का? आपल्याबरोबर भूषण महाजन आहेत, स्टॉक मार्केट एक्सपर्ट. भूषणजी, सर्वप्रथम स्वागत तुमचं साम टीव्हीमध्ये. सेन्सेक्सनी खूप मोठी उसळी घेतली आहे. खरं तर शेअर मार्केटमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, पण त्याचबरोबर असा एक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनामध्ये आणि प्रामुख्यानं नवगुंतवणूकदारांच्या, की एकीकडे आपण विकास दर म्हणतोय खाली आहे 7% काही आहे तो, पण इथं तर उसळी दिसती आहे. मग ही उसळी ही कायमस्वरूपी राहणार आहे का? याच्या हे धोके आहेत काही? शेअर बाजारामध्ये जोखीम आहेच, परंतु असं लक्षात घेतलं पाहिजे की शेअर बाजार हा पुढे बघत असतो, मागे बघत नाही. मागचं वर्ष वाईट गेलं, 2020 हे शेअर बाजाराने विसरलेला आहे. आता 2021 आणि 2022 कडे शेअर बाजार बघतोय की जिथे आपण 11.5% आपले वाढ होईल सकल उत्पन्नांमध्ये असं सर्वांचंच मत आहे, नंबर एक. नंबर दोन असं की जितक्या तातडीने आपला बाजार या म्हणजे लॉकडाऊन नंतर नॉर्मल परिस्थितीत आला त्याचं पण आपण विचार केला पाहिजे. आणि कंपन्यांनी आपले खर्च कमी केले आहेत, पर्टिक्युलरली 2 सेक्टर्स म्हणजे केमिकल्स, फार्मास्युटिकल्स आणि 3रा माहिती तंत्रज्ञान. या तिन्ही ठिकाणी देशाच्या बाहेर जो मोठी बाजारपेठ आहे आणि त्यांचे नफे वाढतेच आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांना आम्ही रिसर्च्ड कंपन्या म्हणतो किंवा ज्याचं सतत विश्लेषण केलं जातं, या कंपन्या किंवा 1,00,000 कोटीच्या वर बाजार भांडवल असलेल्या कंपन्या यांच्या प्रत्येक हालचालीची बातमी या विश्लेषकांकडे असते. त्यामुळे आकडे फुगवता येत नाही. आकडे फुगवता येणं कदाचित ज्यांना आपण मायक्रो कॅप म्हणतो जिथे जास्ती संशोधन झालेलं नाही यांच्या बाबतीत एखाद्या वेळेस शक्य असू शकेल. पण आजकाल जितके आकडे निरपेक्ष, जितके आकडे गव्हर्नन्स चांगला, छोट्या गुंतवणूकदारांकडे जितकं जास्ती लक्ष, तसा तो शेअरचा भाव वाढतो. त्यामुळे ही तेजी किमान काही दिवस, काही महिने तरी नक्की टिकू शकते. आणि यापुढे प्रत्यक्ष अंमलबजावणी या बजेटची कशी होते, या अंदाजपत्रकाची, यावरही ती अवलंबून राहील. निश्चित भूषणजी, आपण अगदी म्हणजे खूप महत्वाचं सांगितलंय म्हणजे गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं, कारण ही तेजी निश्चित एक आशादायी आहे असं याच्याकडे बघायला हरकत नाही. भूषणजी, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद.